लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अवैध सावकारी करत खंडणी वसुलीसाठी धमकावून अव्वाच्या सव्वा व्याजदरानं रक्कम उकळून लाखोंची फसवणूक करणारा संशयित वैभव देवरे याच्या विरुद्ध पोलीस आयुक्तालयानं आता एसआयटीद्वारे फास आवळण्याची तयारी केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काल मंगळवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त यांना विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले आहे। यानुसार दोन उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली सायबर पोलीस ठाणे, खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे। इंदिरानगर पोलिसांच्या अटकेत असलेला वैभव यादवराव देवरे याच्याविरुद्ध आतापर्यंत 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। तक्रारदार वेगानं पुढे येत असल्यानं गुन्ह्यांची व्याप्ती देखील वाढू लागली आहे। यामुळे सर्व तक्रारींच्या तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती पोलीस ठाणे स्तरावर करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा आणि नाशिकमध्ये रुजलेली अवैध सावकारीची पाळेमुळे उकडून फेकता यावी, जेणेकरून नागरिकांचा आर्थिक, शारीरिक आणि मानसिक छळ होणार नाही, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून वैभव देवरे प्रकरणामध्ये विशेष तपास पथक गठीत करण्यात आलेलं आहे। या तपास पथकाचे प्रमुख गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बैशाव, मोनिका राऊत हे आहेत। तसेच पथकामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाज शेख, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, इंदिरानगरचे अशोक शर्माळे यांच्यासह 4 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अंमलदारांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।